नमस्कार मित्रांनो, मी रुपेशवीर पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण 2020 निरोप देणार आहोत आणि आपल्या कोकणामध्ये कशा प्रकारे 31st ची पार्टी केली जाते। तर चला मित्रांनो, आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। इकडे वाटण बनवण्याची तयारी चालू झाली। बघते टोमॅटो वगैरे मिक्सर लावलेला आहे आणि हा इकडे बघताय चिकन आणलेलं आहे, साप वगैरे केलेलं आहे त्याने, तांदूळ भात, इकडे काली चणे आहे। ग्रेव्हीसाठी आपल्याला खूप वाटण लागणार आहे मित्रांनो। खोबरा, कोथिंबीर, आल्या लसणाची पेस्ट टाकलेली, त्यानंतर हळद टाकलेली आणि नंतर गरम मसाला, चिकन मसाला, नंतर एक जीव करायचा आहे अजून, नंतर मिरची पावडर आणि एक जीव करतोय आपण आणि चवीनुसार मीठ टाकतोय, पाहिजे तेवढं मीठ टाकायचं आहे। तर मित्रांनो, आजच्या पार्टीची तयारी वगैरे झाली आहे आणि आता आपण जातोय फंक्शनमध्ये, जिथे आपण एक मॅगीची पार्टी केलेली, तिथे आज 31st ची पार्टी होणार आहे आपली। तर मित्रांनो, आपण आलोय आता फंक्शनमध्ये। चला मित्रांनो, हा बघ इकडे फाटा घेऊन आहे, ढोनूक आहे मोठा ढोनूक। टोपाला माती लावून घेऊया। चूल पेटवतात आणि शेकोटे घेत आहेत, थंडी जास्त कोकणामध्ये खूपच थंडी पडते सध्या तरी। भात शिजलाय आपला, इकडे रात्रीचे झाडावर बॅटरी वगैरे मारून बघतायत, कारण काही झाडावर काही दिसलं तर वगैरे, कालिंदर वगैरे भेटला तर। आणि रात्रीचं सुद्धा हे झाड बघा कसं भारी दिसतंय।
इकडे तेल पिशवी टाकलेले आहे. आता चिकन बनवायला सुरुवात झाली आहे. आधी टोपामध्ये तेल टाकलेलं आहे एक पिशवी. आणि इकडे काली चणे होते ना, तर ते चटणी मीठ लावून घेते खायला टाइमपास. तेलामध्ये आता आल्या लसणाची पेस्ट टाकलेली. तेल आता उडायला लागलंय. आता खालती घेतलेलं आहे आपण तिथं आणि डबलच करायचं, कारण ती आल्या लसणाची पेस्ट आहे ती काली पडे. आता खोबरा टाकलेला आहे. ढवलतच राहायचं आहे. आणि आता ग्रेव्ही होणार आहे मेन. आणि वाटण टाकलेलं आहे. आता वाटण मस्त की झालं ना, त्याच्यानंतर टाकणार आहोत. शिजले की बघायचंय कलर वगैरे आलाय तसा. आता गरम मसाला वगैरे टाकूया. त्यानंतर चिकन मसाला. कलर आलाय बघा, पूर्ण लाल बटर आलाय मस्त पैकी. आणि मिरची पावडर, म्हणजे आपला घरचा मसाला असतो. आणि चवीनुसार मीठ टाकतोय. नंतर आता झाकून ठेवूया परत. इकडे आता ग्रेव्ही झालेली आहे मस्त पैकी. नंतर मग आता चिकन टाकायचंय आपल्याला त्याच्यामध्ये. आधी ग्रेव्ही टेस्ट करायची, आधी कशी झाली चांगली. चला आता चिकन टाकतोय त्या टोपामध्ये. आणि ढवळतच राहायचं आहे आपल्याला खोलीने. जे चिकन होतं तो पण मस्त धुवून घ्यायचं आहे, कारण त्याला जे मसाला वगैरे लागलेला तो आता परत टोपामध्ये वाचायचा आहे पाणी टाकून. बघतोय आता शिजायची वाट बघतोय. हा बाबा करतोय तरी काय, फिश ठेवला नाही बघा कसे तापवतोय. रसा टेस्ट करते.
सर मीठ वगैरह लागले तर कमी जास्त आणि त्यापूर्वे हॅपी न्यू इयर सर्वांना। आता आपण बसतोय जेवायला। सर्वजण बसले काय रे? बघताय सर्वजण बसले। बस बस अरे भाई बस आणि आपण वाट बघत होतो आलेले चिकन। बघताय कसं तेल वगैरे सुटलंय एका साईडलाच, रस्सावरती टाकतोय। फोडा दे फोडा। अगजो एका साईडला आधी लिंबू पिळून घेऊया चिकन वर वगैरे रस्त्यावर आपल्या। मस्त वास पण भारी येतोय। खूप भारी झाले चिकन, एक नंबर। तर मित्रांनो 2020 मधून आपण 2021 मध्ये आलो आहोत आणि मस्तपैकी 12:30 वाजलेत आणि मस्तपैकी आपण पार्टी वगैरे झाले आपले 30 बजची। तर सर्व इकडे आहेत, जेवतायत अजून, मी उठलं लगेच उठलं। तर आता शेवट करूया मित्रांनो आणि तर तसंच मित्रांनो आपल्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी आज नाही तुम्हाला देणार, कारण आपल्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ह्या गुढीपाडव्याला मिळतील तुम्हाला। आणि त्याचपूर्वी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मित्रांनो, गुड नाईट।